नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यासते अधिकारी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सरस्वागत करतात आता पाहणार आहोत आपण तीन जुलै दोन हजार एकोणीस तलाठी सेकंड शिफ्टचे क्वेश्चन्स मित्रांनो फर्स्ट शिफ्टचे क्वेश्चन पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे त्याच्यामध्ये नव्याण्णव टक्के पेपर हा कवर करण्यात आला आहे तुम्ही फर्स्ट शिफ्टचे देखील क्वेश्चन्स पाहू शकता आणि आजच्या शिफ्टचे जे सेकंड शिफ्टचे जे प्रश्न आलेले आहेत ते मित्रांनो आपण फक्त प्रश्न डिस्कस करणार आहोत त्याचे आन्सर फर्स्ट आणि सेकंडच्या व्हिडिओ बनवून त्यामध्ये सगळं डिस्कस करणार आहोत तुम्ही प्रश्न पाहा पहिल्यांदा इंग्लिश मराठी ग्रामर आणि गणित गणित आपल्याकडे भरपूर भेटलेले आहेत आणि सामान्यांचे पण भरपूर प्रश्न भेटलेले आहेत सेकंड शिपचे देखील आणि प पह, फर्स्ट शिपचे तुम्हाला पाहायचे असतील तर ते सुद्धा पाहून घ्या त्यामध्ये पण बरेच प्रश्न आपल्याला भेटले आहेत चला मित्रांनो वेळ वाया घाला तर व्हिडिओ सुरू करू इंग्लिश सेक्शनमध्ये काय काय ते पाहू पहिल्यांदा आर्टिकलवरती दोन प्रश्न आले होते मित्रांनो प्रेपोजिशनवरती दोन प्रश्न होते वबवरती दोन प्रश्न होते त्यानंतर वाक्यप्रचार आणि शब्दसमूह ह्याच्यावरती एक प्रश्न आला होता फिलिंग द वरती एक प्रश्न होता चूज द करेक्ट त्यामध्ये स्पेलिंग होत्या म्हणजे थिप्सची स्पेलिंग रिसिव्हची पॅशन्स ह्यामध्ये अशा स्पेलिंग मिस्टेक आलेल्या होत्या आणि मगाच्या पण शिफ्ट शिफ्टला फर्स्ट शिफ्टला असाच एक प्रश्न आला होता त्यामध्ये पण मी सांगितलेला आहे तुम्हाला पंक्च्युएशनवरती दोन प्रश्न आलेले काल देखील दोन्ही शिफ्टला आला होता आजच्या देखील फर्स्ट शिफ्टला आला होता आणि आत्ता देखील पंक्च्युएशनवरती प्रश्न आलेला आहे त्यानंतर पाहू गणित से गणितातील कोणते कोणत्या घटकावरती किती किती प्रश्न आले ते पाहू सरासरीवरती दोन प्रश्न आले होते आणि ते इझी स्वरूपात होते एकदम इझी सरा होते सरासरीवरचे प्रश्न वैवारीवरती एक प्रश्न होता पटीतला होता नंतर गुणोत्तरावरती एक प्रश्न होता त्यानंतर गणित पाहू ह्याचे उत्तरं तुम्हाला नंतर, उत्तर नंतर फर्स्ट आणि सेकंड व्हिडिओचे सगळे टोटली आन्सर तुम्हाला मिळतील आणि त्र्याण्णव गुण मिळवले एकूण गुणांपैकी पन्नास टक्के गुण मिळाले तर तिला कमाल गुण किती मिळाला असा प्रश्न होता त्यानंतर पाचवा प्रश्न आहे एक दुकानदार दोन हजार रुपयाला दोन घड्याळं विकतो पहिल्याला पंचवीस टक्के नफा मिळतो आणि दुसऱ्या घड्याळावरती वीस टक्के नो तोटा होतो तर त्याला किती नफा किंवा तोटा झाला लक्षात घ्या प्रश्न महत्त्वाचा आहे त्यानंतर एक फासा फेकला असता सात ही संख्या येण्याची संभाव्यता किती किती एक फासा फेकला असता सात ही संख्या येण्याची संभाव्यता किती त्यानंतरचा प्रश्न होता पंधराच्या पट्टीत पहिल्या पंचेचाळीस संख्यांची सरासरी किती पंधराच्या पट्टीत येणाऱ्या पहिल्या पंचेचाळीस संख्यांची सरासरी किती त्यानंतरचा प्रश्न होता एक पुरुषांचा गट साठ दिवसात काम पूर्ण करतो तर आठ पुरुषांच्या एका गटाकडून तेच काम दहा दिवस अगोदर पूर्ण होईल तर गटातील एकूण पुरुषांची संख्या विचारली आहे लक्षात ठेवा हा प्रश्न परत एकदा पहा एका पुरुषांचा गट साठ दिवसात एक काम पूर्ण करतो आठ पुरुषांच्या एका गटाकडून तेच काम दहा दिवस अगोदर पूर्ण होईल तर गटातील एकूण पुरुषांची संख्या विचारल्या हा प्रश्न नीट करून ठेवा त्यानंतरचा प्रश्न आहे ए बी सी एक काम अठरा दिवसात पूर्ण करतात तेच काम ए छत्तीस दिवसात पूर्ण करतो बी हा साठ दिवसात पूर्ण करतो तर सी हा किती दिवसात पूर्ण करेल लक्षात ठेवा ए बी सी एक काम अठरा दिवसात पूर्ण करतो ए हा छत्तीस दिवसात करतो बी हा साठ दिवसात करतो तर सी तो किती दिवसात पूर्ण करेल त्यानंतरचा प्रश्न होता हे घनावरती प्रश्न होता दहा एक हजार स्वल्पविरम सातशे एकोणतीस पाचशे बारा त्यानंतरचा घन काढायचा होता त्यानंतरचा तीनशे त्रेचाळीस घन येतो त्यानंतरचा होता चुकीचा क्रम ओळखा हा पहिला प्रश्न होता तथा चौतीस अठ्ठावीस बावीस अठरा दहा आणि चार पहा इथे चौतीस वाजा सहा अठ्ठावीस अठ्ठावीस वाजा सहा बावीस आणि बावीस वाजा सहा सोळा आले पाहिजे पण इथे बावीस वाजा चार अठरा दिलेला आहे नंतर अठरा वजा आठ दहा येतं दहा वजा सहा चार येतं तर कसं आलं उत्तर हे घेणार हे येणार त्यानंतरचा प्रश्न आहे पंधरा विद्यार्थ्यांचे सरासरी वय वीस त्यात शिक्षकाचे वय मिळवल्यास परंतु एक वीस वर्षाचा विद्यार्थी बाहेर काढला तर सरासरी एकने वाढवली तर शिक्षकाचे वय किती होते असा टाईपचा एक प्रश्न आला होता त्यानंतरचा प्रश्न आहे डायगोनल 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 डॅश डायगोनल ह्या शब्दांची सिरीज वीस वेळा घेतली तर प्रत्येक वेळी समोरून शब्द कमी करत कमी कमी करत गेल्या शेवटी कोणते अक्षर उरेल लक्षात घ्या डायगोनल 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 डॅश डायगोनॉल या शब्दाची सिरीज वीस वेळा घेतल्या तर प्रत्येक वेळी समोरून शब्द कमी कमी करत गेल्या शेवटी कोणते अक्षर उरेल हा प्रश्न आणला होता आणि एक असा टाईपमध्ये होता अ आणि ते बन ब अंतर्गिती अशा टाईपमध्ये एक प्रश्न होता कारचा वेग बाईकपेक्षा पन्नास टक्क्याने जास्त आहे बाईक कारपासून एकशे वीस किलोमीटर अंतरावर आहे कार व बाईक या दोन्ही ब या ठिकाणी एकाच वेळी पोचतात त्यानंतरचा प्रश्न आहे अ एकवीस हजारने एक व्यवसाय सुरू करतो व छत्तीस हजार रुपये घेऊन त्यात काही महिन्यांनी दुसरा सामील होतो हो, ब सामील होतो हो, तर ब किती महिन्यांनी सामील होतं अशा टाईपचा एक होता भागीदारीवरती प्रश्न होता ऑप्शन होते पाच महिने सहा महिने साडेसहा सहा पॉईंट पाच महिने सात महिने असे ऑप्शन होते त्यानंतरचा प्रश्न आहे दोन संख्या त्या दोन संख्यांच्या वर्गातील डिफरन्स ऐंशी आहे तर त्यांची बेरीज किती अशा प्रकारचा एक प्रश्न आला होता दोन संख्या त्या दोन संख्यांच्या वर्गातील डिफरन्स ऐंशी आहे तर त्यांची बेरीज किती अशा टाईपचा एक प्रश्न होता त्यानंतरचं सेक्शन आहे मराठी ग्रामरवरती पहिला प्रश्न पाहू त्याने घराचे दार उघडले ह्यामधील क्रियापद ओळखायचं होतं उघडले येणार त्यानंतर तिने भिकाऱ्याला पैसे दिले क्रियापद ओळखा दोन टाय दोन प्रश्न आलेले क्रियापदावरती लक्षात ठेवा त्यानंतर आपणही आता खेळू क्रियापद ओळखा हा बघा तिसरा प्रश्न आला आहे तीन प्रश्न आले टोटल क्रियापदावरती उतरण हा शब्द कशाशी संबंधित आहे म्हणजेच ते मडक्यांचे उतरण अशा टाईपमध्ये प्रश्न येत आहेत ढीग हा शब्द कशाशी संबंधित आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द मातीचा ढीग विटाचा ढीग अशा टाईपमध्ये प्रश्न येतात लक्षात काळजीपुळवत ऐका हे सर्व त्यानंतरचा प्रश्न आहे तुम्ही ह्या शब्दाचा प्रकार ओळखा आणि त्याला ऑप्शन होते नाम सर्वनाम विशेषण क्रियापद ह्या प्रकारे ऑप्शन होते काय तुम्ही ह्या शब्दाचा प्रकार ओळखा काय येईल तुम्ही सांगा नाम सर्वनाम विशेषण क्रियापद सर्वनाम येईल त्यानंतर सातवा प्रश्न आहे कोणत्या विभक्तीचे विभक्ती प्रत्यय सारखे आहेत तर द्वितीय आणि चतुर्थी यांचे प्रत्यय सारखे आहेत त्याच्यानंतरचा प्रश्न होता वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा राम नसणे ह्याचा वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा होता नंतर डोके खाजवणे याचा वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा होता नंतर विरुद्धार्थी शब्द एक आलेला आले विरुद्ध शब्द विरुद्धार्थी शब्द ओळखा होता प्रकरचा सौम्य येतं त्यानंतर एक अजून एक विरुद्धार्थी शब्द ओळखा होता कृपण कठोर असा विरुद्धार्थी एक शब्द आला होता त्यानंतर म्हणींचा अर्थ सांगायचा होता फशिपला पण तीन म्हणी होत्या आत्ता पण पहा त्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे काय त्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे आपलेच दात आणि आपलेच होठ ही एक म्हण होते त्यानंतर आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे बघा तीन तीन महिने आलेले आहेत आणि फर्स्ट शिफ्टला पण आजच्या दिवसात तीन महिने आलेले आहेत त्यामुळे म्हणी म्हणी नीट करून ठेवा हाताचे मार्क घालू नका त्यानंतरचा प्रश्न त्यानंतरचा टॉपिक आहे जनरल नॉलेजचा पहा पहिला प्रश्न आर टी आय संस्था दोन हजार पाचपासून डॅशडॅशला सूट देणार नाही असा प्रश्न आला होता एक आर टी आय संस्था दोन हजार पाचपासून डॅशडॅशला सूट देणार नाही त्यानंतरचा प्रश्न आहे अटल बिहारी वाजपेयी हे नाव कोणत्या विमानतळाला देण्याचे ठरविण्यात आले आहे त्यानंतरचा प्रश्न होता सुनील छत्री हा कोणत्या राज्यातील आहे त्यानंतरचा प्रश्न होता सात एप्रिल ते सत्तावीस मे दोन हजार अठरा मुंबई इंडियन्स टीम कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आली मागच्या वर्षीचा प्र झालेला आय पी एलमधला हा प्रश्न आहे लक्षात ठेवा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत हा एक प्रश्न आला होता लक्षात ठेवा करंट अफेअर्सवरती जास्त प्रश्न विचारले गेलेत कुलाबा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे हा देखील प्रश्न होता आय एन एस विक्रांतवरती एक प्रश्न आला होता तो कोणताही नक्की ते माहिती नाही पण त्याच्यावरती एक प्रश्न आला होता नंतर नववा प्रश्न होता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांची निवड कोण करते हा एक प्रश्न आला होता नंतर दहावा प्रश्न होता मुघल सम्राट अकबर याने खानदेश कधी हस्तगत केला हा एक प्रश्न आला होता इतिहासावरती बरेच प्रश्न येत आहेत त्या चालू घडामोडीवरती पण बरेच प्रश्न येत आहेत त्यानंतर होतं मेणबत्तीवर जर उलटा ग्लास ठेवला तर मेणबत्ती विजते कारण सांगा सायंटिफिक कारण सांगायचं होतं पुन्हा पुस्तकावरती एक प्रश्न आला होता मित्रांनो पुस्तकं नीट करून ठेवा नंतर महास्वयं पोर्टल कोणत्या विभां विभागांतर्गत असा टाईप एकमध्ये एक, एक प्रश्न आला होता मित्रांनो ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लवकरच मिळतील तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांपर्यंत सर्वांना ही व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो